परशुराम घाट राहणार बंद। सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहतूकदारांनो इकडे लक्ष द्या। परशुराम घाटातील वाहतूक दरड कोसळल्यामुळे वारंवार बंद होत आहे आणि सुरक्षिततेच्या कारणासाठी आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून 6 जुलै ते 9 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत हा घाट पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। वाहतूकदारांनी या विशेष सूचनेकडे लक्ष द्यावं। 2 जुलै 2022 रोजी परशुराम घाटात रात्री अचानक दरड कोसळली आणि पहाटे 3:30 वाजेपर्यंत हा घाट बंद ठेवावा लागला। शर्थीच्या प्रयत्नाने हा घाट सुरू झाला, मात्र पुन्हा एकदा 5 जुलै रोजी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दरड कोसळली आणि वाहतूक पुन्हा एकदा बंद पडली। सद्यस्थितीत 9 जुलैपर्यंत हवामान विभागानं रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे आणि त्यामुळे अति मुसळधार पाऊस होऊन या घाटातील दरडी कोसळून जीवितहानी होऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या कारणासाठी उपविभागीय दंडाधिकारी चिपळूण प्रवीण पवार यांनी 6 जुलै म्हणजे आजपासून 9 जुलैपर्यंत हा घाट संपूर्णतः वाहतुकीसाठी बंद केल्याचे आदेश जारी केले आहेत। मात्र 9 जुलैपर्यंतच्या बंदी कालावधीत केवळ कमी वजनाची वाहतूक ही चिरणी आंबळस चिपळूण या पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे। वाहतूकदारांनी या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे। सर्व वाहतुकीसाठी हा मार्ग बंद केला आहे, परशुराम घाट बंद केला आहे, मात्र हलक्या वजनाची जी वाहतूक आहे ती चिरणी आंबळस चिपळूण मार्गे ही वळवण्यात आली आहे। 9 जुलैपर्यंत मुंबई गोवा महामार्ग 66 क्रमांकावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट भरत सरपरेसह निवेदिता, फास्ट न्यूज।